सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो. आज महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांची आज पुण्यतिथी आणि आज या पुण्यतिथी दिनीच मी आज पत्रकार परिषद घेतली आहे. योगायोग असावा लागतो. खरं म्हणतं तर परवाच्या दिवशी सातारा जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या चॅनलमध्ये आणि वर्तमानपत्रामध्ये काही लोकांनी आपल्या भूमिका मांडल्या. मलासुद्धा पत्रकारांनी विचारलं की तुमची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करावी. पण मी सांगितलं की मी 25 तारखेला माझी भूमिका स्पष्ट करेन आणि त्यासाठी आज योग्य दिवस आहे असं मला वाटतं. कारण ज्या चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचा पाया रचला, ज्या चव्हाण साहेबांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून या राज्यामध्ये आणि राजकारणामध्ये त्यांना निश्चितपणाने स्थान देण्याचा प्रयत्न केला, त्याच सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून जे काही आरोप प्रत्यारोप झाले, वैयक्तिक व्यक्तीच्या माझ्यावर जे झालेले आहे त्याच्याबद्दल मला खुलासा करणं फार गरजेचं होतं आणि गरजेचं आहे. खरं म्हटलं तर मी पहिल्या प्रथम आदरणीय माझं दैवत आदरणीय शरद पवार साहेबांचं आणि आमचे दुसरे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन की जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून येण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. काही ठिकाणी बातम्या अशा दिल्या गेल्या की निवडणुकीच्या संदर्भामध्ये माझा गाफीलपणा नडला. पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं की शशिकांत शिंदेनी ही निवडणूक गांभीर्याने आणि सिरियसली घेतली नाही व सुचित आहे. परंतु ज्यावेळेला ह्या चर्चा सुरू झाल्या, या चर्चेच्या दरम्यान जी परिस्थिती निर्माण झाली होती त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. काही लोकांनी असं पण सांगितलं की काही लोकांचा हस्तक्षेप वाढला होता, काहींनी असं सांगितलं की तुमची गुंडगिरी दादागिरी त्याप्रमाणे तालुक्यामध्ये असलेलं तुमचं हे मोडीत काढायचं होतं, लोक नाराज होती. विजय उमेदवारांनी सांगितलं, अजून काहीतरी नाच्या होते, त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारची भूमिका आपली मांडली. मी त्यावर सविस्तरपणे बोलणार आहे. पण प्रथमतः मी क्लिअर करू इच्छितो की ज्यावेळेला सहकार पॅनलच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पॅनल निवडलं गेलं त्या पॅनल निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मी सुद्धा सहभागी होतो आणि हे पॅनल निवडत असताना जर त्या ठिकाणी त्या पॅनलमधले उमेदवार उभे राहिलेले असतील तर ते उमेदवार पडले का याचा खुलासा सुद्धा सहकार पॅनलच्या प्रमुखांनी करणं गरजेचं होतं. दुर्दैवाने ते केलं नसल्यामुळे मला नाईलाजाने प्रेस घ्यावी लागली. मी वाट बघत होतो त्याची. काही लोकांनी स्पष्टीकरण केलं की आम्ही प्रयत्न अपुरा पडला. खरं म्हटलं तर ही सल जिल्ह्यातल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना या ठिकाणी निश्चितपणाने जाणवली. मी त्यांचंसुद्धा आभार मानतो, त्यांनी पण प्रयत्न केले असतील. पण या बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला एकच सांगावंसं वाटतं की विधानसभेच्या निवडणुकीला ज्याप्रमाणे शशिकांत शिंदे आणि प्रभाकर देशमुखांचा पराभव झाला त्याच्यानंतरची दुसरी पायरी आहे का याचासुद्धा शोध पक्षाच्या प्रमुखांनी आणि पक्ष नेतृत्वाने घेणं गरजेचं आहे. हे कोणीतरी बोललं पाहिजे आणि हे बोललं नाही तर सामान्य कार्यकर्ता त्या मी पराभूत झाला याबद्दल मी टीका करतोय मी बोलतोय असं समजवू नका. परंतु हे बोलण्याचं कारण एवढ्यासाठीच आहे की सामान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पक्षाची असलेली मजबूत फळी ही ढिली पडते का याचा विचार करणं गरजेचं आहे. आता याच्यामागे कोण आहे किंवा काय आहे याचासुद्धा शोध घेणं गरजेचं आहे. शशिकांत शिंदे पराभूत झाला ते मी मनापासून स्वीकारलेलं आहे. कदाचित मी निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्या प्रथम ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला माझ्याकडं 31 ते 32 लोक होती. दीपक पवारांची स्वतःकडं स्वतःची 4 मतं होती. बाकी ज्यांच्याकडं जी मतं होती त्याचं 49 कॅल्क्युलेशन आपण करावं.
रामराजे नाईक निंबाळकरांच्या बंगल्यावर 23 तारखेला का 26 तारखेला मी शिवेंद्रराजे बाळासाहेब पाटील आणि मक्रम पाटणची बैठक झाली, त्यावेळेला माझा आणि त्यांचा जावली तालुक्यातून उभं राहण्याच्या संदर्भातला निर्णय निश्चित झाला. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी बैठक घेतली, त्यावेळेला माझ्याकडे 27 लोक उपस्थित होते. मी सरळ मनाचा राजकारणी आहे, मनात एक आणि तोंडावर एक करण्याची माझी भूमिका कधी नसते. त्यावेळेला सांगितल्यानंतर मी स्वतः फोन करून त्यांना सांगितलं की मी जावलीत जातोय आणि जावलीत जात असताना तशा पद्धतीचा निर्णय घेतो, माझ्या लोकांना सांगून टाकतो. लोक सगळं तयारीनिशी आले होते, जाण्याच्या माझ्यावर येण्याच्या भेतात होते. मी सांगितलं की या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे, आपण प्रत्येकाने आपापल्या घरी जावं आणि हा विषय मिटलेला आहे. एवढीच माझी एक चूक झाली, ती चूक झाली नसती तर कदाचित हा निर्णय फार वेगळा झाला असता. काही लोक म्हणत होते की पहिले आमच्याकडे 35-37 मतं आहेत, काही मग 35 वर आली, नंतर 28 वर आली. माझ्याकडे 17-18 मतं होती तर मी ती 24 पर्यंत नेली. याचा अर्थ मी अप्रत्यक्ष त्या सर्वांनी ताकद लावून सुद्धा शेवटच्या क्षणाला सुद्धा मी विजय होण्याच्या समीप गेलो, हा माझा नैतिक विजय आहे. एक मताचा फरक झाला, 2 मतं मी त्या परिस्थितीमध्ये सुद्धा नियोजित केली होती. आता आमच्यातलं का बाहेरचं आलेलं हे कोण झालं याची मी मला सांगता येणार नाही, पण मी दिलदारपणा पराभव स्वीकारला. विजयी उमेदवारांचं मी स्वतः अभिनंदन केलं, मतदार बूथवर सुद्धा मी हसत खेळत नियोजन करण्यात निवडणूक केली. एवढं जर असतं, काही लोकांनी आरोप केला की गुंडगिरी दडपशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक केली गेली, मी आत्ताही सांगतो अगदी गोव्यापासून ते तिरुपती, मैसूर, उटी, विशाखापट्टणम आणि शेवटचं गणपतीपुळे या ठिकाणी सगळीकडे मी पोचलेलो होतो. मनात आणलं असतं तर 100% सगळीच्या सगळे मतदार उचलले मी घेतले असते ताब्यात आणि जे माझ्यावर होते त्यांना मी घेऊन आलो असतो. पण माझं एक तत्व आहे, माझ्या नेत्यांनी आणि ती दुसरी बैठक अजितदादा पवारांच्या समोर पुण्याला झाली होती आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा दादांनी सांगितलं होतं की जावलीमधून शशिकांत शिंदेंची निश्चित करून टाका. आणि या पवार साहेबांच्या दादांच्या सूचनेप्रमाणे आणि बैठकी ठरल्याप्रमाणे मला अभिमान आहे. पवार साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये मकरंद पाटील, रामराजे असतील, स्वतः शिवेंद्रराजे असतील या सर्वांशी चर्चा केली आणि त्यांना या संदर्भामध्ये सूचना करून शशिकांत शिंदेंना मदत करावी अशा प्रकारची सूचना केली. जर मी अशा प्रकारची कुठली घटना केली असती तर तो ठपका माझ्यावर परत ठेवला असता की आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो मिटवत असताना यांच्याकडून अशा प्रकारची चूक घडल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करू शकणार नाही. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या चौकटीच्या आणि पक्षाच्या आणि पॅनलच्या चौकटीच्या निर्णयाच्या बाहेर आलो नाही. हात माझा फक्त चूक झाली असेल, परंतु तिथं माझा विश्वासघात झाला मी ठळकपणाने सांगतो. कारण ती जबाबदारी ज्यांनी घेतली होती त्यांनी मनापासून त्या उमेदवाराला मागे घेण्यासाठी प्रयत्न केला का? त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना इतक्या लांबपर्यंत ताणत नेण्यासाठी प्रयत्न केला का? सातत्याने बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुद्धा 10-15 दिवस लांबवली यातच मला थोडी शंका आली गेली. तरी सुद्धा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत पॅनलचे प्रमुख आणि त्यांची आमची बैठक होऊन प्रयत्न करायचं हे खोटं आश्वासन देण्यात आलं आणि त्यामुळे फसगत झाली असा माझा थेट आरोप आहे. आता या माध्यमामध्ये मला एवढंच सांगावं असं वाटतं की जर आपण पहिल्या प्रथमच सांगितलं असतं की जमणार नाही, आम्ही या ठिकाणी त्यांना सहकार्य करणार नाही, मला माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आणि माझ्या लोकांबरोबर राहावं लागेल, तर ते मला निश्चितपणाने पटलं असतं. परंतु चर्चेची एका बाजूला घोळ चालू ठेवायचा आणि दुसऱ्या बाजूला फूस लावायची अशा प्रकारच्या कार्यामुळे या माझ्या पराभवाला मी समोर गेलो. मी पराभूत झाल्यामुळे कधी मातलो नाही, उतलो नाही. परंतु काही लोक जिंकल्यानंतर पडद्याच्या मागं होती ती पुढे येऊन
अगदी नृत्यात सहभागी झाली. त्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघितल्यानंतर या कटाचा सूत्रधार कोण हे निश्चितपणाने सर्वांना कळून आलेलं आहे. आणि म्हणून हे सर्व सर्व तुमच्या समोर यावं आणि हे सर्व तुम्हाला माहिती पडावं, सातारा जिल्ह्यातल्या जनतेला माहिती पडावं यासाठी मी आज ही प्रेस घेतलेली आहे. दोन विषय इथे येतात. यामध्ये मला कळत नाही की पॅनल उभं राहिलं, पक्षविरहित पॅनल उभं राहिलं. पक्षविरहित पॅनल उभं राहत असताना पडले फक्त तीन मोरे. मला कळत नाही की शशिकांत शिंदे 100% पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये काम करत असताना माझी चूक झाली असेल. मी पाटणमध्ये लक्ष घातलं, त्यामध्ये शंभूराजे देसाईंना मी पक्षाच्यासाठी गेल्यामुळे त्यांना नाराजगी उडवली, ती माझी चूक झाली असेल का? एवढंच नव्हे तर जावलीमध्ये परडी भागामध्ये झालेली सभा ही कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितल्यानंतर तिथे बाकी कोण आल्याने मी गेलो म्हणून ती माझी चूक झाली असेल का? पक्षासाठी मान कटावच्या आमदारांना सुद्धा जयकुमार गोरेंशी पण वितुष्ट करण्याचा प्रयत्न झाला, ही माझी चूक झाली आहे का? खासगीत मला अनेक जण म्हणतात तुम्ही आपलं तुमचा मतदारसंघ बघा, ह्या सर्वांना अंगावर घेण्याचा प्रयत्न का करता? त्यामुळे तुम्ही शत्रू वाढवत असलेला. माझी निष्ठा जी आहे ही जिल्ह्याच्या असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला बळकटी देण्याची असल्यामुळे काही लोकांना भविष्यकाळामध्ये त्याची चिंता वाटत असेल म्हणून त्या प्रकारचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. आज मला कळत नाही की शिवाजी महाडिक पडले गेले, नंदकुमार मोरे पडले गेले. जसं आज मला सांगावंसं वाटतं की एखादा दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी जसं पॅनल प्रमुखांनी प्रयत्न केले तसे या दोन ठिकाणी प्रयत्न झाले का? पक्षाचीच माणसं किंवा पॅनलच्या असलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यापासून मनापासून कोणी प्रयत्न केले का? हे दोन उमेदवार पडले याच्याबद्दल कोणी गांभीर्याने चर्चाच केली नाही. आज जर पक्षाने नंदकुमार मोरेची उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा त्याच्या विरोधामध्ये असलेला उमेदवार निवडून येतो, त्याच्या पाठीमागे कोण कोण होतं याचा पक्षाने शोध घ्यावा. म्हणजे आम्ही प्रामाणिकपणाने पक्षाने दिलेल्या उमेदवाराचं काम करायचं आणि बाकीच्यांनी त्या पद्धतीने त्या पक्षाच्या उमेदवाराच्या, मग माझा आणि त्यांचा काय वाद नव्हता? आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करता मला सांगावंसं वाटतं. मी टीका करत नाही, परंतु काल माझ्यावर ज्या पद्धतीने टीका झाली मला साधा प्रश्न विचारावा. सातारा तालुक्यामध्ये प्रचंड मतं आहेत म्हणून सांगितली जात होय आहे, पण या सातारा तालुक्यामध्ये जर तसा आहे असं समजला मग कोणत्या कार्यकर्त्याला आपण उमेदवारी दिली? आपण मित्रांनाच उमेदवारी दिली? एका कार्यकर्त्याच्या पत्नीला उमेदवारी देण्याचं निश्चित झाल्यानंतर 2:30 ती उमेदवारी रद्द केली, तरीसुद्धा कोणीही नाही, मी पण प्रामाणिकपणाने एवढा असतानासुद्धा कोरेगावाने याच्यामध्ये पक्षाच्याच उमेदवाराला मतं द्यायला लावली, परंतु तरीसुद्धा न प्रचार करता 700 मतं या विरोधीत असलेल्या उमेदवाराला कशी पडली? म्हणजे याचा अर्थ असा होतो सगळीच मतं आपली आहेत अशा प्रकारची भूमिका दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, मग तसं असेल तर पक्ष लेवलवर हा विचार झाला असता तर कदाचित निकाल वेगळे सुद्धा लागले असते. पॅनलमधून सर्व एकमताने पॅनल करावं, त्यामध्ये शिवेंद्रराजे असतील, रामराजे असतील, मक्रम पाटील असतील, नितीन पाटील असतील, आम्ही सगळे असतील. चर्चा करण्याच्या माध्यमातून निश्चितपणाने पक्षविरहित पॅनल करण्याच्या बाबतीमधलं 5 वर्षसुद्धा आम्ही काम करताना एकमेकांना सहकार्य केलं. तिथं असं कधी बघितलं नाही की आता शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेले म्हणून त्यांना चेअरमन पदावरून काढावं. आम्ही एवढ्या चौकटीमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं. ज्यावेळेला तुम्ही बँकेमध्ये पक्षविरहित विचार करता, राजकारण विरहित विचार करता, मग त्यावेळेला आमच्याच वेळेला फक्त पक्षाचा विचार का केला गेला याचं उत्तर मला निश्चितपणाने मिळणं गरजेचं आहे. आणि तसं जर असेल तर मग सगळीच मतं आपली आहेत, तर उदरराजे लोकसभेला पडलेच नसते एवढी. आणि एवढं जाऊन द्या, ज्यांना आम्ही विरोध केला असं दाखवलं गेलं त्या उदयनराजेंना तुम्ही पॅनलमध्ये घेतलं. आता ते घेत असताना पहिले आपण रोज वर्तमानपत्रामध्ये एकमेकांवर आग पकड करत होता, असं अचानक काय झालं का? महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या नेत्याची जादूची काडी काय फिरली गेली की ज्याच्यामुळे हे आपण पॅनलमध्ये घेऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला?
मग एका बाजूला तुम्ही सगळे एकत्र येऊन बिनविरोध होता आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्याशी वाद आहे त्याला घेऊन तुम्ही बिनविरोध करता आणि दुसऱ्या बाजूला तुमच्यावर 5 वर्ष ज्यांनी चांगल्या प्रकारचा संबंध ठेवला त्याला पाडण्याच्या संदर्भात किंवा त्याला न येऊन देण्यासाठी प्रयत्न करतात. एवढं राजकारण कळण्यासारखे आम्ही पुढे नाही. फक्त एकच होतं, उघडपणाने सांगितलं असतं तर मला पटलं असतं, परंतु बसून त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न केला गेला हे चुकीचं आहे. माझ्याबरोबर कोण असतं कोण नसतं कोणाचं मी ऐकतो, मी आजही सांगतो, जावली तालुक्यामध्ये मी हस्तक्षेप केला नव्हता, परंतु निवडणुकीच्या माध्यमातून कोरेगाव मतदारसंघातून मी उभा राहिलो असतो तर कोरेगावची किंवा जावलीतली एक जागा माझ्या पक्षाची कमी होईल म्हणून मी कोरेगावला तिथे आणि जावलीमध्ये मी 10 वर्ष नेतृत्व करतो. ठरलेलं होतं की सहकारामध्ये जिथे जिथे जी मंडळी आहे त्यांनी तिथलं नेतृत्व करावं. आता ते ठरलेलं असताना त्याला छेद देण्याचा प्रयत्न का झाला? काही लोकांना असं वाटतंय की उद्या मी जावली आणि सातारामध्ये तिथं हस्तक्षेप करून वेगळा विचार करतो काय. मला पक्षाने एवढं दिलं की विधानसभेला पडल्यानंतर सुद्धा आदरणीय पवारसाहेबांनी आणि सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधान परिषदेमध्ये संधी दिली. मला 4.5-5 वर्ष आहे. माझं कर्तव्य आहे की माझा पक्ष या जिल्ह्यामध्ये वाढला पाहिजे. माझा वैयक्तिक स्वार्थ काय नव्हता, परंतु काही लोकांना माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर ते पण चुकीचं आहे. आज मला सांगावंसं वाटतं, विधानसभेच्या निवडणुकीला आमच्या कार्यकर्त्यामध्ये बऱ्याच चर्चा होत्या की तुम्हाला खिंडीत घातलं, तरीसुद्धा तो पराभव मी दिलदारपणे स्वीकारला. फार थोडक्या मतामध्ये मी गेलो, सगळी शक्ती वापरली असताना सामान्य जनता मागं होती, कार्यकर्ता मागं होता, म्हणून मी त्या ठिकाणी तरलो गेलो असो. असो तो पण स्वीकारल्यानंतर परत दुसऱ्या वेळेला तीच पुनरावृत्ती होते, यासारखं दुर्दैवानं आहे. आणि जी लोक विरोधात काम करतात ते तुमच्या पॅनलमध्ये बसतात आणि जे पक्षाचे एकनिष्ठ राहतात त्यांना तुम्ही सहकार्य करण्याची भूमिका करत नाही ही चौकट आजही मला कळली नाही. खरं म्हणतं तर निवडणुकीचं हे निमित्त आहे. मी आज पक्षाच्या जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना सांगणार आहे की शेवटी निर्णय आपण घ्यायचा आहे. मी माझी भूमिका मांडलेली आहे. मला एकच कळतं आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका नगरपंचायत जो सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता आहे तो ठेवण्याच्या संदर्भातला कुठेतरी चर्चा निर्णय घेणार आहेत काय, तो घेणं गरजेचं आहे. मग काय पॉलिसी ठरवायची ती आत्ता ठरवा किंवा परत जिल्हा बँकेची पुनरावृत्ती पुढं होऊ नये ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. आणि मी स्पष्ट शब्दात सांगतो की जिल्हा बँकेच्या निवडणुकीला राजकारण झालं 100% झालं, काही लोकांना पाडण्याच्या संदर्भातला निर्णय झाला 100% झाला, आणि त्या संदर्भामध्ये जिल्ह्यातल्या असलेल्या सर्व लोकांनी काही लोकांनी मदत केली काही लोकांनी अप्रत्यक्षपणाने संदर्भामध्ये निर्णय घेतला ही जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. आणि म्हणून हे सांगणं गरजेचं होतं, भविष्य काळामध्ये माझा अपेक्षा आहे की या सर्व गोष्टीची घडामोडी बघून पक्ष मजबूती आणि त्याचबरोबर येणाऱ्या सर्व गोष्टीतून एकदा भूमिका ठरवावी लागेल आणि ती भूमिका ठरवून भविष्य काळामध्ये वाटचाल करावी लागेल. पक्ष जो मला आदेश देईल त्याप्रमाणे मी काम करेन. पक्षाच्या आदेशाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन पवारसाहेबांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मी कुठलंही काम करणार नाही, परंतु सध्याची परिस्थिती बघता हा विषय त्या सिरियस आणि गांभीर्याने घ्यावा एवढीच माझी इच्छा आहे. फक्त एवढंच सांगतो, शशिकांत शिंदे पडला त्याला 100% शिवेंद्रराजे जबाबदार आहे हे मी अगदी प्रामाणिकपणाने सांगतो आणि याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे हे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आत्ता तुम्ही स्पष्टपणे शिवेंद्रराजेंचं नाव घेतलं, बरोबर आहे. तुम्ही आत्ता पहिली तुमची जी निवडणूक होती झाली त्यांच्या विरोधात घडला जिंकून आला, नंतर जावली सातारा मतदारसंघ आहे तो तुम्ही सोडला आणि कोरेगावमध्ये गेला, तर ती तुमची पहिली चूक होती का असं तुम्हाला वाटतं का की जो तुमचा होम ग्राउंड आहे जावली तो मतदारसंघ सोडून तुम्हाला कोरेगावमध्ये पक्षाने आदेश दिला तिकडे गेला, पण जर शिवेंद्रराजेंशी संघर्ष होता तर तुम्ही हा मतदारसंघ सोडायला नको होता असं वाटतं का? ही चूक पहिली वाटते का आपल्याला? नाही, एक काय असतं त्यावेळेला साताऱ्यामध्ये बहुतांश भाग हा जावलीमध्ये जोडला गेलेला असल्यामुळे सिटिंग आमदार म्हणून ज्यावेळेला निर्णय झाला त्यावेळेस शिवेंद्रराजेंचा त्या ठिकाणी पक्षात होते त्यामुळे तो तसा निर्णय झाला.
आणि त्याच्यानंतर मग मला कुठे पर्याय करायचा, त्यावेळा मी कोरेगावमध्ये शालीनताईंच्या विरुद्ध उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाने मला त्याप्रमाणे सूचना केली आणि मी तिथं उभा राहिलो. त्यामुळे चूक झाली असं म्हणता येणार नाही. आणि त्या जनतेने सुद्धा मला 10 वर्ष फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि यावेळेला पण मी निवडून आलो असतो. हे फार मतात अंतर नव्हतं, परंतु दुर्दैवाने त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारची शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये गडबड झाली आणि त्यामुळे माझा पराभव झाला हे मला निश्चितपणे. शिवेंद्रराजेंनी तुमचा पराभव केला हे वास्तवच आहे, परंतु त्याला रसद राष्ट्रवादीने पुरवली किंवा राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्यांची शिवेंद्रराजेंची आत्मयुती आहे आणि ह्यांनी आधीच ठरवलं होतं की शशिकांत शिंदेचा काटा काढायचा, कारण शशिकांत शिंदे चेअरमन पदाला उमेदवार होऊ शकतो, ऐनवेळेला पवार साहेब नाव देऊ शकतात, भविष्यात मंत्रिमंडळात काही फेरबदल झाले तर शशिकांत शिंदेंना शरद पवारांचा पाठिंबा आहे. तर इथंच 1-2 पराभव शशिकांत शिंदेचे केले म्हणजे त्यांचा आपोआप सगळ्यातनं पत्ता कट होईल असा करेक्ट कार्यक्रम तुमचा ठरवून केलाय असं तुम्हाला वाटत नाही? मी तुम्हाला या बाबतीमध्ये परत सांगतो, तुम्ही बोललात त्यामधले काही गोष्टी 100% तथ्य आहेत. कधीतरी हे स्पष्ट बोलावं लागेल. माझं म्हणणं असं आहे की काही लोक माझ्याबद्दलचा का गैरसमज करून घेतात आणि का भीती घेतात मला माहीत नाही. मी म्हणणार नाही त्या भीती घ्या ना, उलट त्यांना आम्ही घाबरलं पाहिजे. ही सगळी मोठी माणसं आहेत जिल्ह्यामध्ये, हे सामान्य माणसं आहोत. परंतु मी एक सांगतो, मी कधी कोणाला रुजलो नाही. माझं जे आहे ते सरळ आहे. मला जर वाटलं की मला विरोधात काम करायचं तर मी उघड विरोधात काम करतो. पण मी शपथपूर्वक सांगतो, माझ्या मनात कोणाबद्दलही पाप नाही. माझं सौभाग्य आहे की माझ्या कामामुळे मला पक्षाने, माझ्या पक्षनेतृत्वाने संधी दिली असेल, मला मंत्री केलं असेल, त्यामुळे स्पर्धा असायची गरज नाही. स्पर्धा कोणाची असते, कोणाची भीती कोणाची असते की ज्याचा जनसामान्य माणसामध्ये एक जनाधार असतो त्याच्या. मग बँकेच्या वेळेला चेअरमन करायचा का नाही करायचा, मला जर चेअरमन व्हायचं तर मागच्या 5-10 वर्षामध्ये मी झालो असतो ना. मी नाही म्हणून सांगितलेलं होतं. आणि मी सांगतो की शिवेंद्रराजेंचं आजही मी नाव त्या प्रकारे तिथं त्यांचं घेतलं होतं मागच्या वेळा. आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो आज की मी आज जो 99 साली उभा राहिलो त्यावेळेला शशिकांत शिंदे निवडून आला तो स्वर्गवासी अभयसिंग राजे भोसले यांच्यामुळे आला. ती जाणीव आजही मी ठेवलेली आहे. आता काहींनी ठेवली नसेल त्यांचा आहे, त्यांचा काय गैरसमज झाला हा त्यांचा लुकआउट आहे. अहो एवढी गोष्ट येते की मी उद्या जावलीमधून उभा राहणार. जे मनामध्ये नाही तुम्ही घालण्याचा प्रयत्नच का केला मला कळत नव्हता. मला माहिती आहे की मला पक्षाने मागच्या वेळेला सांगितलं होतं की तुम्ही जावली सातारमधून उभे राहा, मी कोरेगावचं बघतो. पण ज्या कोरेगाव त्या जनतेने मला 10 वर्ष प्रतिनिधी दिला त्यांना एकदम सोडून जाणं योग्य नव्हतं. मला वाटलं असं मी जावलीमधून आणि सातारामध्ये उभं राहावं पक्षाच्या नेतृत्वाने. वाईट झाली असती कदाचित, निकाल पण वेगळा झाला असता, पण त्यावेळेला मी मान्य केलं, त्यावेळेला कारण मी निर्णय घेतला. आता म्हणले की मग आघाडी झाली तर मग तो कोरेगाव मतदारसंघ गेला तर मग तुम्ही परत इथे घ्याल. अहो एकदा नातं आणि रिलेशन फार महत्त्वाचं असतं, शब्दाला फार महत्त्व असतं. आणि मग पुढे काय होणार याच्या भीतीपोटी आपण जे बाकीचे आराखडे बनत बसतात त्यामुळे अंतर वाढत जाणे. आणि अंतर इतकं वाढलं गेलं की मग परत त्याचा काय परिणाम होणार तो होतोच ना. गेल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही कंटिन्यू स्टेटमेंट करत होता की प्रश्न हा संपलेला नाही. आमचं म्हणणं शिवेंद्रराजेंनी तुमचा पराभव केलाच ह्या सगळ्या भीतीनं सातारा जावलीत तुम्ही उभं राहा, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना रसद पुरवली, राष्ट्रवादीचे बडे नेते सुद्धा त्यात सामील आहेत, हे वास्तव तुम्ही का स्वीकारत नाही किंवा लोकांना का नाही सांगत? मी या बाबतीमध्ये पक्षाच्या प्रमुखांशी बोलणार आहे आणि त्या बाबतीमध्ये मी माझं मत मांडणार आहे. 100% मला पक्षा जिल्ह्यातल्या काही प्रमुख असलेल्या नेत्यांचा त्रास झाला होता आणि मला वाटतं की त्या बाबतीमध्ये मी पक्षाशी बोलेन. या निवडणुकीला त्यांनी काय केलं, मदत केली का नाही केली मी विचारलं होतं आणि त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मदत करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश का आलं नाही. मी त्या दिवशीही म्हणालो की यश का आलं नाही. पवार साहेबांनी सांगितल्यानंतर, अजितदादांनी सांगितल्यानंतर, रामराजांनी स्वतः सांगितल्यानंतर जर तिथे शिवेंद्रराजे माघार घेत नसतील तर मला वाटतं की मग त्यांच्यापेक्षा दुसऱ्या कोणत्या तरी मोठ्या नेत्याने सांगितलं असतं की शशिकांत शिंदे कुठल्या परिस्थितीत पडला पाहिजे. म्हणून मला आश्चर्य वाटतं आणि म्हणून बाकीच्या पॅनलमध्ये बिनविरोध करण्यासाठी किंवा बाकीचे पॅनलमधले उमेदवार निवडून येण्यासाठी ज्याप्रमाणे प्रयत्न होतो तसा प्रयत्न इतर उमेदवार निवडून येण्यासाठी का झाला नाही, तिथं गट बघितला गेला काय याचा सुद्धा कोणीतरी विचार केला पाहिजे ना. पक्षप्रमुख म्हणजे ह्याच्यामध्ये वर्ण कनेक्शन आहे असं म्हणायचं का तुम्हाला, म्हणजे
मोदी ह्या वरच्या लाईन मधले कनेक्शन नाही. आज सांगतो अजितदादा शेवटच्या सकाळी 7 वाजेपर्यंत माझ्यासाठी फोन करत होते. दादाने स्वतः माझ्यासाठी फोन केलेले आहे. 3 दिवस कंटिन्यू फोन करत होते. तब्येत बरी नसताना सुद्धा फोन करत होते. त्यांनी शेवटचा 7:30-7 वाजता सकाळचा फोन सुद्धा मला पण आला आणि समोरच्या एका व्यक्तीला आला आणि चांगलं मतदान झालं पाहिजे. त्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची किंवा कोणत्याही बाबतीमध्ये चर्चा आशीर्वाद चुकीची आहे त्याची काय त्यामध्ये तथ्य नाही. तुम्ही सिरियसली निवडणूक घेतली नाही असं त्यांनी एका शब्दात फक्त उत्तर दिलं. खरंच तशी आवाज तसं तुम्ही म्हणजे तसं इथं 2 दिवस असताना तुम्ही तसं ब्रीफिंग केलं होतं का की बाबा असं झालंय कशामुळे त्यांनी अशा पद्धतीने उत्तर का दिलं? असं आहे की त्यांनी सांगितलं की मी सिरियसली निवडणूक घेतली नाही. वस्तुस्थिती आहे ना, मी पहिल्यापासून निवडणूक माझ्या पद्धतीने लढवली असती तर निवडणूक झालीच असती. मी सांगितलं साहेब मी चर्चेत उभा राहिलो, चर्चेत थांबलो, आदल्या दिवसापर्यंत चर्चेत राहिलो. आम्ही सरळ माणसं आहोत ना, आम्ही विश्वासावर गेलो किंवा येस होईल म्हणून. या संदर्भामध्ये शिवेंद्र राजेंनी अजित पवारांच्याकडे पुण्याला जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये तुमचा जावळी तालुक्यात जास्तीत जास्त हस्तक्षेप होतोय, ढवळाढवळ होते अशी तक्रार त्यांनी केली होती. एवढंच नव्हे तर सौरभ शिंदे ज्यावेळी राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेला उभा होता त्याला पाडण्याचं काम देखील शशिकांत शिंदे यांनी केलं अशी तक्रार शिवेंद्र राजेने अजित पवारांकडे केली. खरंय का? असं आहे, मला तेच आश्चर्य वाटत. मी कधी हस्तक्षेप केला मला माहित. दुसरी गोष्ट अशी आहे, सौरभ शिंदेची सभा मी घेतली. काल सौरभ शिंदे सोडल्याने म्हणजे रांधणेंना पाडायला साठी होतो, मग मी प्रयत्न केला. म्हणजे आता तिथले उमेदवार सगळे पाडावे म्हणून मी प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे उमेदवार माणसाने खोटं बोलू नये, जे असतं ते खरं बोलावं. शशिकांत शिंदेने जर कोणाला पाडायचा प्रयत्न केला असता तर मी स्पष्ट बोललो असतो. मी 100% सांगतो की त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार दीपक पवार उभे राहिले. मालोजींना माझ्या घरचा माणूस असताना सुद्धा पक्ष म्हणून मी त्याच्या विरोधात काम केलं निवडून आणण्यासाठी. दीपक पवार माझ्यावरून कधी नव्हते, त्यांच्यासाठी जर पक्ष म्हणून काम करत असेल तर सौरभ आणि त्या रांधणेताईंना पाडायला मी कधी काम करू शकतो? पण नेतृत्वाला खोटं कसं दाखवायचं आणि काय सांगतात हे आजही राष्ट्रवादीमध्ये होय. तांत्रिकदृष्ट्या ते राष्ट्रवादीमध्ये आहे ना, पण उद्या त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर पक्षावर निवडणूक लढवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतात का? विधानसभेला त्यांनी काय निर्णय घेतलाय का? असं आहे की उगीच एखाद्याला बदनाम कुठल्या माध्यमातून करायचं त्याच्यापेक्षा सरळ सांगितलं असतं की मला शशिकांत शिंदेंना मदत करायची नाही. हा विषय इथं संपला. त्यांचा स्वार्थ काय त्याच्यामध्ये त्यांनाच विचारायला पाहिजे. साहेब रामराजे साहेबांना उदयनराजे हँडल होतात, कट्टर विरोधक जयकुमार गोरे हँडल होतात, कट्टर विरोधक रणजित नाईक निंबाळकर हँडल होतात, प्रभाकर गार्गेंद्रांनी कसे हँडल होत नाही? मला हा पडलेला आम्हाला सगळ्यांना प्रश्न. मला तोच प्रश्न पडलाय जो मी सांगणं कर्तव्य होतं. कारण जिल्ह्यातून मला अनेक लोकांचे फोन आले, सामान्य कार्यकर्ते सामान्य जनता मला विचारत होते साहेब नक्की काय झालं. म्हणून मी तुमच्या माध्यमातून सांगितलं मला हाच प्रश्न काय विचारायचा आहे की हे तिघांना ह्यांची इनकमिंग कशी झाली, एकाच दिवसात सगळे अर्ज कसे निघाले. खरं म्हणलं ते पत्रकारांनी शोधलं पाहिजे होतं. अजिबात नाही, तुम्ही माझ्याकडून काढण्यापेक्षा कोण कॉन्फरन्स वर बोलल हे तुम्ही काढायला पाहिजे होतं शोधो. चारी राजे बिनविरोध होतात, शिवरूप राजे, उदयन राजे, शिवेंद्र राजे, राम राजे, शिकांत शिंदे बिनविरोध हे राजा नाही ना. चव्हाण साहेबांच्या स्मृती दिनी एवढ्यासाठी बसलो आज. मी साधा कार्यकर्ता आहे आणि माझी भीती घेण्यासारखं एवढं काय मी मोठा नाही. पण का मला माहित नाही, परंतु त्यांनी तशा पद्धतीचा काय निर्णय घेतला बघू. या सगळ्या ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट बोलली जाते की अजित पवार यांनी जो पार्टी शपथविधी केला होता त्याच्या सुद्धा काही घटना आहेत ज्या की ह्या तुमच्या पराजयाला आणि विधानसभेच्या पराजयाला कारणीभूत आहे. नाही, त्यात काही तथ्य नाही. बघा, मी त्यावेळेला जी काही घटना घडल्या त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांनी मला सूचना केली, पक्षाच्या नेत्यांनी सूचना केली आणि त्याप्रमाणे त्या काळा त्यामध्ये मी गेलो. माझं तेव्हा समोर लक्ष होतं भाजप होतं, माझ्या मनामध्ये पण शिवलं नाही माझ्या नेत्याबरोबर. पण तुम्हाला कल्पना देऊ इच्छितो पवार अजितदादावर माझं किती प्रेम आहे. ते त्यावेळेला पहिल्या वेळा ज्यावेळेला राजीनामा दिला त्यावेळेसुद्धा मी पुढं होतो. ज्यावेळेला परत हे गटनेता करण्याच्या संदर्भातला विषय हॉटेलमध्ये होत होता तेव्हासुद्धा मी पुढं होतो. मी
आमच्या नेत्यांच्या मनामध्ये कुठल्याही बद्दल माझ्याबद्दल कुठली शंका नाही, माझ्या पक्षनिष्ठेबद्दल शंका नाही. मी परिणामाचा विचार माझ्या आयुष्यात केला नाही. काय मिळवला होता आज मला सांगा. माझ्यासारखा माणूस पडल्यानंतर सुद्धा मला लगेच माझा पक्ष मला विधान परिषद देतो, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. माझं एकच मन आहे, माझी तळमळ काय, मला जर दिलं असेल किंवा नवी मुंबई असेल कुठे असेल, मी जिथं जिथं आहे तिथे तिथे पक्ष वाढला पाहिजे. बाकी काय नाही, पक्षाला कोणीतरी ताकद दिली पाहिजे, एवढाच हेतू आहे. मी कोणाकडे हस्तक्षेप करत ही चूक आहे चूक आहे असं सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.